नमस्कार। समाजश्री प्रशांत दादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव या विद्यालयाचे प्राचार्य श्री निकम सर व पर्यवेक्षक श्री पवार सर तसेच महिला कल्याण तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती मेधने मॅडम व विशाखा समितीच्या अध्यक्षा श्रीमती निकम मॅडम, आज कोविड-19 ची परिस्थिती अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे आपण समक्ष भेटू शकत नाही। तरीही मी डॉक्टर रेश्मा पराग जैन तुम्हाला सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आजचा युग हा खूप चांगला युग आहे, तसं पाहिलं तर मुलींच्या दृष्टीने मुली खूप भाग्यवान आहेत की त्या आत्ता जन्माला आलेल्या आहेत, कारण की आजचा युग हा समानतेचा युग आहे। समानते बरोबरच त्यांच्या योग्यतेवर कोणतेही प्रश्नचिन्ह नाहीत। मुली या जशा डॉक्टर इंजिनियरच नाही तर IPS IAS ऑफिसर इथेपर्यंतही थांबल्या नाहीत त्या, तर कविता कल्पना चावल्यासारख्या त्या अंतरिक्षपर्यंत पोहोचलेल्या आहेत। पूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर तो अतिशय वेगळा काळ होता। तेव्हा स्त्रियांना चूल आणि मूल या दोनच गोष्टी होत्या, पण त्याबरोबर त्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेत होत्या। पण आजच्या मुली या सर्व चढाओढीच्या जीवनामध्ये, बरोबरीच्या जीवनामध्ये की मी ही पुरुषां एवढीच कॅपेबल आहे हे सिद्ध करण्यामागे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत। ते योग्य नाही, कारण की आता आपण बरोबरी करायची म्हटलं तर बरोबरी ही नेहमी समान पातळीच्या लोकांमध्ये होते। सचिन तेंडुलकर आणि मिल्खा सिंग या दोघांमध्ये बरोबरी होऊ शकत नाही। दोघंही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, तसेच आपलेही आहे। आपण पुरुषांबरोबर बरोबरी करणे ही भावना मनामध्ये न ठेवता, हे विचार डोक्यात न ठेवता, आपण स्वतःच्या कलागुणांवर जर आपण लक्ष केंद्रित केले तर निश्चितच आपण आपल्या क्षमते एवढे आपण कार्य नक्कीच करू शकू। आणि आपली सर्वात महत्त्वाची आणि पहिली क्षमता जी आहे, जी शक्ती आहे, ती निर्मितीची आहे। निर्मितीच्या शक्तीची योग्य जोपासना करा, ही शक्ती अमूल्य ठेवा आहे आपला। आणि याची योग्य जोपासना करणे म्हणजे काय आहे, तर यामध्ये आपण सकस आहार व योग्य व्यायाम केला तर आपण आपल्या या क्षमतेला चांगली शक्ती देऊ शकतो। आणि त्यासाठी ही योग्य काळजी घेणे ही फार महत्त्वाचे आहे। तसेच आपली दुसरी क्षमता आहे सहनशीलता। सहनशीलता म्हणजे काय? अन्याय सहन करणे म्हणजे सहनशीलता? नाही, अजिबात नाही। सहनशीलताची एवढी छोटीशी व्याख्या करू नका। सहनशीलता म्हणजे घरामध्ये कोणतीही बिकट परिस्थिती येऊ, आपण एका आपल्यातील दुसरा गुण म्हणजे सहनशीलता। सहनशीलता म्हणजे कोणी काहीही बोलेल आणि ते आपण शांतपणे ऐकून घेणे, याला सहनशीलता म्हणत नाही, आणि नाही अन्याय सहन करण्याला सहनशीलता म्हणतो आपण। सहनशीलता ही अशी देणगी आहे आपल्या सर्वांकडे की कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये आपण आपल्या परिवारासाठी काहीही आपले त्रास सहन करून त्यांच्यासाठी झिजण्याची क्षमता, ही आपली सहनशीलता आहे। आणि ही वाढवणे खूप सोपे आहे। आपल्याला ही सहनशीलता आपली वाढवता येते। ती कसे? तर फक्त रोज अर्धा तास चालणे, प्राणायाम, थोडासा योगा करणे, या गोष्टीने आपण आपली सहनशीलता नक्कीच वाढवू शकतो। आणि मला खात्री आहे, खात्री काय, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही हे तुमच्या दिनचर्येमध्ये जर सुरू केले तर तुमची ही सहनशीलतेची क्षमता इतकी वाढेल की तुम्हाला जेव्हाही गरज पडेल, तुमच्या परिवाराला जेव्हाही तुमची गरज असेल, तेव्हा तुम्ही एक सक्षम आधार म्हणून उभ्या राहू शकाल। तसेच आपला तिसरा गुणधर्म, जो की एक अनोखा गुणधर्म आहे, समर्पण। समर्पणाबद्दल मी काय उदाहरण द्यावे तुम्हाला? एक सर्वात चांगले आणि सर्वांना माहीत असलेले उदाहरण मीराबाई। मीराबाईने आपल्या समर्पणाची एक मीराबाई सहनशीलतेची एक अद्वितीय मिसाल आहे।
की अशा मीराबाई या अशा क्रांतिकारी महिला आहेत की ज्यांनी स्वतःच्या आत्मबलावर विशाला पण अमृत केले आहे. तर आजच्या युगामध्ये याचा वापर आपण कसा करू शकतो? विषाला अमृत करणे म्हणजे दरवेळेला विष पिणे असं नसून, जे आपल्याला कोणी काही टोचून बोलतात, अयोग्य बोलतात, की जे आपल्याला सहन होत नाही असे शब्द कोणी आपल्याला बोलतं, तर या शब्दांना पण आपल्याला त्यांच्याकडे विष म्हणून न बघता एक अमृत म्हणून त्याच्याकडे बघायचे आहे, किंवा त्याला अमृत समजून त्याला पचवून घ्यायचे आहे. हे आजच्या नारीला सशक्तीकरणासाठी अतिशय योग्य एक उदाहरण आहे मीराबाई. पण हे कसे शक्य आहे? हे एकच विचाराने शक्य होईल, जर आपले मन सुदृढ असेल तर. मन सुदृढ करणे खूप सोपे आहे. फक्त एकच गोष्टीचा आपण नेहमी ध्यास घ्यायचा आहे, जेव्हाही आपण एकांतात बसू, एकांतामध्ये याच गोष्टीचे चिंतन आणि मनन करायचे आहे की दुसऱ्यांचे तसेच स्वतःचेही चांगले गुण आपण एकांतात विचार करायचे आहे. दुर्लक्ष करायचे आहे तर त्यांच्या अवगुणांकडे किंवा स्वतःच्याही अवगुणांकडे. अवगुण सर्वांमध्ये आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून जर फक्त आपण आपले लक्ष केंद्रित केले आपल्या सद्गुणांकडे, तर निश्चित आपण आपल्या मनाला सुदृढ करू शकतो आणि आपल्या गुणांनाही एक पोषक वातावरण देऊ शकतो. म्हणून आज पुन्हा एकदा आपल्या आरोग्याची, गुणाची आणि मनाच्या सुदृढतेची काळजी घ्या. तुम्हा सर्वांना पुढील आयोग्य तुम्हा सर्वांना आजच्या जागतिक दिनानिमित्त संजीवनी शुभेच्छा, आरोग्यपूर्ण संजीवनी शुभेच्छा देते मी रेश्मा. धन्यवाद.